एल निनोच्या प्रभावामुळे मार्च ते मे दरम्यान महाराष्ट्र व देशातील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हे पाहता यंदाची लोकसभा निवडणूक सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांसाठी तापदायक ठरण्याची लक्षणे आहेत. एल निनो म्हणजे काय, कसा असेल यंदाचा उन्हाळा, काय असेल हवामानाची स्थिती आणि प्रचार करताना उमेदवारांचा कसा लागेल कस, याचाच घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. प्रशांत महासागरात निर्माण होणाऱ्या गरम पाण्याच्या प्रवाहांना एल निनो असे म्हणतात. हे गरम पाण्याचे प्रवाह जगभरातील वातावरणावर मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकतात. त्याने समुद्राचे तापमान तर वाढतेच, पण मान्सून तसेच इतर देशातील हवामान यावरही विपरीत परिणाम होतो. मागील आकडेवारी पाहता जेव्हा केव्हा एल निनो उद्भवला तेव्हा बहुतांश वेळा देशात कमी पाऊस नोंदवला गेलाय. या स्थितीत दुष्काळाला सामोरे जावे लागल्याची कितीतरी उदाहरणे आहेत. सर्वसाधारणपणे 2 ते 7 वर्षाच्या कालावधीत एल निनो निर्माण होत असतो आणि त्याचा प्रभाव 9 ते 12 महिने जाणवतच राहतो. मागच्या वर्षी एल निनो सक्रिय झाला, त्याचा पाऊसमानावर परिणाम झाला. एल निनोचा प्रभाव अजूनही कायम असल्याने यंदाच्या उन्हाळाही नेहमीपेक्षा अधिक कडक असेल. मार्च ते मे या कालावधीतील तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल असे हवामान विभागाने म्हटले आहे. आगामी काही दिवसात महाराष्ट्र, कर्नाटकसह गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटा निर्माण होणार असल्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकांचा बिगुल नुकताच वाजलाय. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमही जाहीर करण्यात आलाय. देशात 7 टप्प्यात निवडणुका होतील तर महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिला टप्पा एप्रिलला तर 7वा टप्पा 1 जूनला पार पडेल. हा संपूर्ण कालावधी हा कडक उन्हाळ्याचा असेल, त्यामुळे प्रचार करताना उमेदवारांचा अक्षरशः कस लागणार आहे. त्याअर्थी यंदाची निवडणूक ही सर्वपक्षीय उमेदवारांसाठी तापदायकच ठरण्याची चिन्ह आहेत. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी विदर्भातील गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, रामटेक आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदानात विदर्भ आणि मराठवाड्यातील यवतमाळ, वाशिम, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, परभणी, हिंगोली आणि नांदेड या 8 लोकसभा मतदारसंघात मतदान होईल. या काळात विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तापमानाचा पारा 45 वर जाऊ शकतो. उमेदवार व मतदारांसाठी हा परीक्षेचा टप्पा ठरू शकतो. बारामतीशिवाय रायगड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले येथे 7 मे रोजी मतदान होईल. पुणे, मावळ आणि शिरूर मतदारसंघाव्यतिरिक्त नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी आणि बीडमध्ये 13 मे रोजी 4थ्या टप्प्यात मतप्रक्रिया पार पडेल. या भागातही या काळात उष्णतामान अधिक असेल. यातील काही मतदारसंघामध्ये दुर्गम भाग मोठा आहे, तेथे प्रचार करताना उमेदवारांचा चांगलाच घामटा निघू शकतो. पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघ हा त्यातलाच. भौगोलिकदृष्ट्या मावळची पुणे जिल्हा व कोकण अशा 2 टापूत विभागणी केली आहे. स्वाभाविकच मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, मग तो महायुतीचा असो अथवा महाविकास आघाडीचा अथवा अपक्ष. सगळ्यांनाच प्रचार करताना दमछाक झाल्यास नवल वाटायला नको. स्वाभाविकच सर्वच उमेदवारांसाठी यंदाचा उन्हाळा हे मोठे आव्हान राहील. प्रतिस्पर्ध्यांबरोबरच या कडक उन्हाशी ते कसा सामना करतात हेच आता पाहिजे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.